बिहारमध्ये सुभाष भामरे यांच्या उमेदवारीला भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी विरोध केलेला दिसतोय. सुभाष भामरे यांना भाजपकडून उमेदवारी म्हणजे विषप्रयोग असं सुद्धा वक्तव्य समोर येत आहे. सटाण्यामध्ये भाजप कार्यकर्त्यांनी भामरे यांच्या उमेदवारीला विरोध केलेला आहे. आताची महत्वाची अपडेट आपण बघतोय. लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर नेमकी उमेदवारी कोणाला मिळणार याची चर्चा सुरू आहे आणि यामधूनच धुळ्यामधून सुभाष भामरे यांच्या उमेदवारीला भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी विरोध केलेला दिसतोय. सुभाष भामरे यांना भाजपकडून उमेदवारी म्हणजे विषप्रयोग असंही म्हटलं गेलंय. सटाण्यामध्ये भाजपचे कार्यकर्ते हे काहीसे आक्रमक झालेले दिसत आहेत या उमेदवारीवरून आणि भामरेंच्या उमेदवारीला भाजपच्या कार्यकर्त्यांनी आता विरोध केलेला दिसतोय. एकूणच काही ठिकाणी महायुतीमधल्या काही जागांच्या संदर्भामधला तिढा अद्यापही सुटलेला नाही आहे. त्यामधलीच एक महत्वाची म्हणजे धुळ्याची जागा आणि धुळ्यामध्ये सुभाष भामरे यांच्या उमेदवारीला भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आता विरोध दर्शवलेला आहे. याआधी सुद्धा काही जागांवरून महायुतीमध्ये वाद रंगलेला होता. याआधी अमरावतीच्या जागेवरून सुद्धा रस्सीखेच सुरू होती आणि आता धुळ्यामधल्या जागेचा तिढा कायम असलेला दिसतोय. किरण ताजणे यांच्याकडून अधिकचे अपडेट्स घेऊयात. किरण, धुळ्यामधून सुभाष भामरे यांच्या उमेदवारीला भाजपचे पदाधिकारी आता विरोध करतायत. जमिनी, आपल्याला माहिती आहे की मागील काळामध्ये देखील अनेक भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सुभाष भामरे यांच्या उमेदवारीला विरोध केला होता. खरं म्हणजे तिसऱ्यांदा भाजपकडनं सुभाष भामरे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. सुभाष भामरे यांना पहिल्याच खासदारकीच्या वेळेला राज्यमंत्रीपदही देण्यात आलं होतं. मात्र नंतरच्या काळामध्ये अनेक पदाधिकारी कार्यकर्ते त्यांच्यावर नाराज आहेत, त्यांच्याकडून कुठलीही कामं झालेली नाहीये अशा स्वरूपाचा आरोप करण्यात येतोय. इतकंच काय तर सटाणा परिसरामध्ये ज्या सिंचनाच्या योजना राबवल्या त्यामध्ये देखील मोठा भ्रष्टाचार केल्याचा आरोप स्वतःच या पक्षामध्ये असलेले जे पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत, ते करू लागलेले आहेत. त्यामुळे सुभाष भामरे हे जे उमेदवार आहेत ते बदला अशा स्वरूपाची मागणी या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी केलेली आहे. त्यामुळे सुभाष भामरे यांना वाढता विरोध बघता आता पक्षीय पातळीवरनं त्याबाबतची दखल घ्यावी अशा स्वरूपाची मागणी या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची आहे. कार्यकर्ता मेळावा सटाण्यामध्ये घेण्यात आला होता. पदाधिकाऱ्यांनी बैठक घेतली होती. शेकडो पदाधिकारी कार्यकर्ते देखील यावेळेला उपस्थित होते आणि त्यावेळेला ही मागणी करण्यात आलेली आहे. यावेळी